16 जागा लढवल्या होत्या, त्यामध्ये 14 जागांमध्ये आमचा विजय झालेला आहे आणि एकंदरीत मागील 12 वर्षापासून येथील माजी आमदार यांचा जो आतंक आपल्या एपीएमसीमध्ये कृषीपूर बाजार समितीमध्ये होता त्याला झुगारून आज लोकांनी भ्रष्टाचार आणि आतंक समाप्त करण्याकरता आज परिवर्तन पेढीच्या माध्यमातून मी आणि माझे मित्र गप्पू भैया गुप्ता यांच्या पॅनलला एक हाती सत्ता या ठिकाणी मिळून दिली, त्याबद्दल सर्व सन्माननीय ग्रामच्या सदस्य, उपसरपंच, सरपंच, सेवा सहकारीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य तसेच सर्व शेतकरी बंधूंचे मी आभार व्यक्त करतो। त्यांना मी हे जो आमचा विजय झालेला आहे हा विजय आम्ही निश्चित रूपाने शेतकऱ्यांना अर्पित करतो आणि जे आमचे दोघे आम्ही मित्र गप्पू भैया गुप्ता आणि मी आमचे जे कार्यकर्ते होते त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावत हा विजय खेचून आणला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। पालकी राष्ट्रवादी आघाडीची युती नव्हती, कारण गोंदिया तालुक्यामध्ये गोंदिया विधानसभेतील 75% मतदाता आहेत, तर 25% मतदाता हे तिवडा विधानसभेतील सुद्धा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्यापुढे फार मोठे आव्हान होते। गोंदर माजी आमदार आणि वर्तमान जिल्हा परिषदचे 3 सभापती असे मिळून ही युती होती आणि एवढ्या मोठ्या युतीच्या समोर आज लोकांनी जो विश्वास आमच्यावर कायम ठेवला आहे त्याबद्दल निश्चितपणे मी मनापासून मतदारांचे आभार व्यक्त करतो। विनोद भैया और हम मिलके परिवर्तन पैनल के नाम से इस चुनावी मैदान में उतरे थे, तो उसका मुख्य कारण था कि पिछले 12-15 साल से जिनकी सरकार थी, पूर्व आमदार उनके साथ में दूसरे पूर्व आमदार ऐसी जिनकी सरकार थी उनके द्वारा 12 साल का जो कार्यकाल था उसमें मनमानी भ्रष्टाचार किए, किसानों के हितों में कोई काम नहीं किए और उनका एक आतंक एपीएमसी में था, सभी किसान उनसे परेशान थे। ऐसी परिस्थिति में हमारी युती को सभी मतदाताओं ने रिस्पांस दिए, सभी मतदाताओं ने मिलके हमारी इस परिवर्तन पैनल को जीता है। मैं सभी मतदाताओं का धन्यवाद देता हूं, चाहे उसमें ग्राम पंचायत गट के मतदाता हो, सेवा सहकारी गट के मतदाता हो, व्यापारी गट के मतदाता हो, हमाल गट के मतदाता हो, सभी ने जो आशीर्वाद दिए उनको मैं धन्यवाद देता हूँ। निश्चित रूप से आने वाले